विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी वर्धा जिल्हा शिक्षण संस्थेने एक अनोखा उपक्रम राबवलाय. नक्की काय आहे हा उपक्रम पाहूयात. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांचं ज्ञान देखील अद्ययावत राहावं यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून वर्षभरात शिक्षकांना अनेक प्रशिक्षणं दिली जातात. ही प्रशिक्षणं अनुभवावर आधारित असावी यासाठी या संस्थेमध्ये कला कक्ष आणि इतिहास कक्ष उभारण्यात आलाय. चार कला आणि इतिहास या विषयांच्या शिक्षकांनी या कक्षाच्या उभारणीत भूमिका बजावली. येथील इतिहास कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनाखांची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली आहे. महाराजांच्या ऐतिहासिक आठवणीने इतिहास कक्ष सजवण्यात आलाय, तर संगीत चित्र आणि वारली पेंटिंगने कला कक्षात भर टाकली आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळी शिक्षकाला देखील प्रशिक्षणात अनुभव शिक्षण असले पाहिजे, हाच या दोन्ही कक्ष तयार करण्यामागचा हेतू आहे. विविध कलाकृती, चित्र, पेंटिंग्स, संगीत, साहित्य आकर्षित करणारे ठरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला विषयामध्ये चित्रशिल्प, गायनवादन, नृत्यनाट्य अशा सहाही कलांचा समावेश करण्यात आलाय. या सर्व कलांना अनुसरून कला कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान या कक्षामध्ये स्मरणचित्र, वस्तुचित्र, संकल्पचित्र, निसर्गचित्र, भौमितिक रचना प्रदर्शित करण्यात आल्यात. भारतीय नृत्यशैलीचे सर्व प्रकार, आदिवासी घाटणीची वारली चित्रे आणि विविध शिल्पे यांची देखील मांडणी करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हस्तकला आणि शिल्पकला यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर संगीत विषयांतर्गत भारतीय विविध वाद्यांची रचना सुद्धा या कक्षामध्ये करण्यात आली आहे. विविध नामवंत कलावंतांच्या कलाकृतींची चित्र या कक्षात प्रदर्शित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी फायदा म्हणायचं तर ते ज्यावेळेस ते येतील, प्रत्यक्ष बघतील, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जो त्यांचं अध्ययन होणार, जे अध्ययन होणार आहे ते त्यांना अजून उपयोगी ठरणार आहे. आणि ऐकीव असलेल्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात पाहिल्यामुळे दृकश्राव्य पद्धतीचा वापर करून इथे त्या गोष्टी त्यांना छान आत्मसात होण्याचा प्रयत्न होईल. इतिहास कक्ष आहे तर या कक्षामध्ये हडप्पा संस्कृतीपासून ते आधुनिक भारतापर्यंतच्या सर्व माहिती इथे दिलेली आहे. चित्ररूपांनी दिली, त्याचप्रमाणे काही मॉडेल्स इथे तयार केलेले आहेत, त्या पण ती पण माहिती इथे दिलेली आहे. आणि शिल्पकला, दागिने, भांडी अशा विविध आयामातून आपल्याला जे अध्ययन होणार आहे तो इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कला कक्षाचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे कला कक्ष शाळा शाळांमधून विकसित व्हावे, की ज्या माध्यमातून कला विषयाविषयीची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि एक समृद्ध कक्ष आपल्याला शाळेमध्ये तशा पद्धतीनं निर्माण करता येईल, या उद्देशानं आपण तो तयार केलेला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जी संपूर्ण देशामध्येही कार्यरत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता पहिलीपासून नव्हे तर पूर्वप्राथमिक शिक्षण आणि इयत्ता बारावीपर्यंत, म्हणजे पूर्वप्राथमिक ते शालेय शिक्षण बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षक, जे शिक्षण व्यवस्था आपण म्हणतो त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कार्य करणारे सर्व शिक्षक असतील, सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि इतर सहाय्यक यांना सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळा, वेगवेगळे संशोधनपर मार्गदर्शन, नवोपक्रमावर मार्गदर्शन हे सातत्याने या संस्थेच्या माध्यमातून होत असतं आणि प्राधान्याने विद्यार्थ्यांची संपादनूक वाढावी, त्यांची एकूणच गुणवत्ता विकास व्हावा या दृष्टीने त्या प्रत्येक विषयामध्ये कशा नाविन्यपूर्ण तंत्रांचा, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करता येईल, शिक्षकांना त्यांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास कसा साधता येईल, त्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आणि इतर शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याचा प्रभावी वापर कसा करायचा, जेणेकरून अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही जास्त प्रभावी होईल. त्यामुळे मंडळी, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायलाही विसरू नका.